मित्रांनो, एकीकडे गीर वसुली एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे की साहेब लोक म्हणतात आम्हाला वसुली व्यतिरिक्त कोणतंच काम करता येत नाही. वायरमन म्हणतात आम्ही वसुली म्हण आहे, आम्हाला बाकीचं काहीच करता येत नाही. एकीकडे अगदी धुमधडाक्यात बिल वसुली सुरू आणि दुसरीकडे हे पहा अकोडे चाकोडे म्हणजे एकीकडं बिल वसुली करायची आणि दुसरीकडे ही एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज गळती, याला जबाबदार कोण? ही सिस्टीम कोणी फॉर्म्युलेट केली, कोण चालवून राहिलं आणि काही या सगळ्या गोष्टी कोणी गांभीर्यानं घेऊन राहिलं का? कारण अनेक प्रकारची कारणं सांगून टॅरिफ वाढवला जातो, पण ह्यावर ह्या अकोड्यावर कोणी कसं काही बोलत नाही, कोणी कसं काही बोलत नाही. आणि जर एवढी मोठी वीज गळती होणार असेल तर नक्कीच रेट वाढणार, पर्याय नाही. मग ही परिस्थिती सुधारणार कोण? कोणाची ड्युटी आहे? आणि मग ते त्यांची ड्युटी का करत नाही? कृपया आम्ही कोणत्याही गोष्टीचे शिकार होऊ नये म्हणून खेड्याचं नाव सांगत नाही. हा व्हिडिओ माझ्या एका रिलायबल मित्रानं टाकलेला आहे. थँक्यू. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल फॉर सच डेंजरस व्हिडिओ. अहो, जेवढे अकोले जास्त तेवढे अपघात जास्त होणारच. जिथं चोरी तिथं सबस्टँडर्ड काम आलं. असो, जास्त बोलत नाही. जास्त बोललो असेल तर माफ करा. माझे रामदास कंडागळे, रिटायर्ड चीफ एसपी अँड नॅशनल सेफ्टी कमिशन नंबर. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल फॉर सच सेफ्टी व्हिडिओ. थँक्यू.